नमस्कार, मी उमा रेवणकर माझ्या मोगाच्या रांचीकूडमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिवाळ्याला जशी सुरुवात होते तसे आपल्याला पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असतात. चला तर मग आज आपण पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. सर्वप्रथम साहित्य पाहूया. 1/2 किलो मेथीचे पीठ, 1 पेला बदाम पावडर, 1/2 पेला डिंक, 2 मोठे चमचे हालिम, 1/2 लिटर साजूक तूप, 1/2 किलो गव्हाचे पीठ, 1/2 किलो गूळ, 2 पेले सुके खोबरे. प्रथम कढईत 1/2 लिटर साजूक तूप गरम करून घेऊया. तूप गरम झाले की त्यात 1/2 पेला डिंक तळून घ्यायचे. थोडे थंड झाले की स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे. राहिलेल्या तुपात 1/2 किलो गव्हाचे पीठ खरपूस भाजून घ्यायचे. पिठाचा जरा रंग बदलला की डिंक काढलेल्या परातीत पीठ पण काढून घ्यायचं. पुन्हा 1 मोठा चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचे. त्यात 2 मोठे चमचे हालिम परतून घ्यायचे. नंतर 2 पेले सुखे किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यायचे. कधी कधी काय होतं, खोबऱ्यामुळे लाडू बिघडतात, त्यामुळे खोबरं खरपूस भाजणे गरजेचे आहे, म्हणजे पूर्ण हिवाळा आपले लाडू टिकतील. आता आपलं हे खोबरं खरपूस भाजून झालेले आहे ते आपण एका परातीत काढून घेऊया. थंड झाल्यावर थोडं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता यात 1 पेला बदामाची पावडर घालून सगळे एकत्रित करून घेऊया. पुन्हा कढईत 1/2 लिटर तूप गरम करून घ्यायचं. इकडे गूळ बारीक करणं गरजेचं आहे, कारण गूळ आपल्याला तुपात फक्त वितळून घ्यायचं आहे, त्याला उकळी नाही आली पाहिजे. गूळ वितळला की गॅस बंद करायचा. लगेचच त्यात 1/2 किलो मेथी पावडर चांगली एकजीव करून घ्यायची. मेथी पावडर आणि गूळ चांगलं एकजीव झालं की आपण ते मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाडूचं प्रमाण कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला कडू लाडू पाहिजे असतील तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं. चांगले एकजीव झाले की लाडू वळवायला सुरुवात करा. तयार आहे हिवाळा स्पेशल पौष्टिक मेथीचे लाडू. आहे ना एकदम सोपी रेसिपी. या हिवाळ्यात हे पौष्टिक मेथीचे लाडू बनवून त्याचा आस्वाद घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या मोगाच्या रांचीकूडला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि झटपट रेसिपींबरोबर. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू.